तर नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुखाची बोटं छाटण्यात आली आहेत. भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे संतोष वडवळे यांनी काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप होता. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी वडवळे यांचं अपहरण केलं आणि बेदम मारहाण करत त्यांची बोटं छाटल्याचा दावा हा कुटुंबियांकडून केला जातो. दरम्यान आरोपींना अटक केली नाही तर लोहा कंधार बंद करण्याचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आला. या निमित्ताने एकच मागणी आहे की खरे गुन्हेगार याच्यामधले जे व्हिक्टीम आहेत की ज्यांनी हे कट कारस्थान रचलं आणि संतोषवर ज्या पद्धतीनं हल्ला केला त्याची बोटं तोडले गेले मला असं वाटतं की खऱ्या गुन्हेगारापर्यंत जाण्यासाठी आमची लढाई पुढच्या काळामध्ये चालू राहील. जर गुन्हेगारांना जर अटक नाही केली तर येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये महाविकास आघाडी म्हणून लोहा कंधार बंदचं आव्हान आम्ही निश्चितच पुढच्या काळामध्ये करू.